उपलब्ध करून दिलेल्या निधीवरच निलेश लंके विकासाच्या गप्पा मारत आहेत. अजित पवार: मी उपलब्ध करून दिलेल्या निधीवरच निलेश लंके विकासाच्या गप्पा मारत आहेत. कोणताही अनुभव नसताना खासदार होण्यासाठी निघालेल्यांनी आधी कामाचा अनुभव घ्यावा असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिला. पारनेर येथे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ना अजित पवार बोलत होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. भरपावसामध्ये झालेल्या या सभेत अजित पवार यांनी निलेश लंके यांचा आपल्या शैलीने चांगलाच समाचार घेतला. मागील विधानसभेला उमेदवारी दिली हीच मोठी चूक झाली, परंतु त्यांच्या उमेदवारीचा ज्यांनी आग्रह धरला तेच आता मला खासगीत येऊन भेटत आहेत असे स्पष्ट सांगून मी निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच पारनेर तालुक्याच्या विकास कामांना गती मिळाली. साडेचार वर्षात तुम्ही काय दिवे लावले चांगले माहीत आहे. कोणताही कामाचा अनुभव नाही तरीही खासदार व्हायचे स्वप्न काही जण पाहत असल्याची टीका त्यांनी आपल्या भाषणात केली. तालुक्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करण्यात येत असल्याचा उल्लेख करून पवार म्हणाले की त्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे मला चांगले माहीत आहे. माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही ज्या शाळेत शिकले त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे. अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा समाचार घेऊन पारनेरकरांनी आता आमदार नाही म्हणून चिंता करू नये. संपूर्ण महायुतीचे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. निधीची कमतरता तुम्हाला भासणार नाही. तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने बैठक घेण्याची ग्वाही देऊन पवार यांनी सांगितले की खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मागील 5 वर्षात निधीची उपलब्धता करून विकास कामे मार्गी लावली आहेत. भविष्यातही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणायचा असेल तर त्यांच्यासारखा खासदार निवडून जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की ही निवडणूक तालुक्यातील दहशत आणि गुंडगिरीच्या विरोधात आहे. या तालुक्यातील युवकांना आता रोजगार निर्माण करून देण्यासाठी आराखडा तयार केला असून यापुढे आता एकही उद्योग कोणाच्या दादागिरीमुळे जिल्ह्यातून निघून जाणार नाही असे आश्वासित करून महायुतीच्या पाठीशी मतदारसंघातील सर्व जनतेने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी तालुक्यात यापूर्वी महिला अधिका यांना झालेल्या त्रासाची आवठण ठेवा. आपल्याला सुसंस्कृत आणि सुशिक्षित खासदार निवडून पाठवायचा आहे ज्यांच्या माध्यमातून या भागाचा विकास होऊ शकले. यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. सक्षम न्यूज 24 अहमदनगर. मी तुमचा बाप येतोय अशा प्रकारच्या धमक्या. अरे निलेश बेटा, तू धमक्या देऊन माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मार्ग लागलो आमच्या ग्रामीण भागात होता कळ जीवायचा कळ सक्षम न्यूज 24.